नमस्कार, हा मंजुनाथ कामत। हा माझी महाराष्ट्र आणि गोवाचे बॉर्डर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वेंगुर्ला म्हणे गाव आयला। हे गाव आमका कोंकणी संस्कृती अत्तै पळच मिळतसले गाव आणि काय प्रकृतीकची आहार डेली लाईफ आक आम्ही प्रकृतीकची एक डिपेंड जाऊन असतसले गाव। येते हे गावाचे एक घर पळया। हे घर मांगर फार्म स्टे म्हणू या केला रान मनोज इको टूरिज्म सेंटर मुनी केला। नमस्कार। नमस्कार प्रसाद सर, तुमगल एक आइडिया कशाला एंकणी लाइफ जेव्हा पक्का एक सूट देव तसले घर कशे सर? आमची पहिल्यापासून लाइफस्टाइल ही नेचर लाइफस्टाइल असा आणि आमका कोंकण म्हटल्यार आमचे जे हयले लाइफस्टाइल असा ते आम्ही प्रिझर्व करून दवरले। आम्ही हयसर जे आमचे जे जुने मातीचे घर असा आहे अराउंड 200 इयर ओल्ड हाऊस असा आहे आणि ह्या घरान आमच्या एन्सेस्टरांनी आमका हे घर वापरून दिले। ओके, तर आमका जेव्हा हे कळले की ह्या घराची व्हॅल्यू ही आजच्या काळात खूप मोठी असा कारण असे घर आम्ही स्वतः आता बांधू शकाना, सो वी हॅव टू कंझर्व इट ओनली आणि त्याचे मेंटेनन्स आम्ही करून ते घर आता एक लोकांक सुद्धा एक कोंकणी लाईफचे कसं एक्सपिरियन्स देऊ शकतो तर त्याच्यासाठी आम्ही आता काम करता। आणि आमचे एक मॉडेल असे असा काय आमका हयची जी लाईफस्टाईल असा जीवनशैली ज्याका आम्ही म्हणता तर ती जीवनशैली कंझर्व जाऊक जाय कारण आमची एक युनिक जीवनशैली असा कोंकणान जी जीवनशैली जगता ती मनीसा खूप वेगळी जीवनशैली जगता कारण त्यांच्या जीवनशैलीत फॉरेस्ट आणि नेचर याचा एक खूप मोठा रोल असा आणि आम्ही जे किती घेता ते आम्ही ह्या नेचरांसून घेता। आम्ही जे किती आज असा हे नेचरामुळे असा आणि त्याका लागून आम्ही जर आमची लाईफस्टाईल तशी दवरली तर आम्ही पुढचे खूप वर्ष आम्ही हो नेचर हो कोंकण आम्ही प्रिझर्व करून दवरू शकता। सो आता आम्ही ज्या घरान असा हे घर एक आमचे मांगर आम्ही एका म्हणता मांगर म्हटल्यार एक फार्मातले घर म्हटल्यार एक जो शेती असता आमची ते शेतीत जे आम्ही घर बांधता ते मांगर असा। इट्स अ रॉ हाऊस तुम्ही हंगासर पाहू शकता। हे नॅल समेत आमगेल गावात टाईल्स सिमेंट घालून सोडतात हे आणि काय मत्तेची तक्क शान सर इले नॅल येत। तर ह्यो मळणीचो खांब म्हणतो आम्ही एका तर ह्यो सपोर्ट नाही असा एका ऑलरेडी इट इज वेल कन्स्ट्रक्टेड तर ह्यो आम्ही राईस हार्वेस्टिंगच्या वापरान आम्ही आता त्याची पूजा सुद्धा केली आहे। तर राईस हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर आम्ही हंगासर ती मळणी बैलांची जी मळणी असा ती हंगासर घालू होतो। सो आम्ही तो खांब तसंच दवरलो। हंगासर तुम्ही पाहू शकता बैल जे असत त्या बैलांच्या जू एका म्हणता आणि नांगरणी करताना याचा वापर करता आम्ही। हे सगळे खुटी असत एका खुटी म्हणता आणि ह्यांच्या हंगासर आम्ही सगळे लावून दवरपाचे तो सगळ्या सायडीन असा हयसून डिरेक्ट ऍक्सेस असा आमका ह्यो जो गोठो असा वाडो म्हणतो वाडो वाडो म्हटल्यावर जैसर गाई बैल दवरतो। ओके ती प्लेस कंप्लीट मत्ते चेंजची नाही तक शान सरोचे शान ठरवचे। सो तुम्ही तो डिफरन्स जाणवता आउटसाइड इतली गर्मी हीट असा पण इफ यू एंटर इनसाइड इट्स अराउंड इट लुक्स व्हेरी कूल आणि क्लायमेट चो डिफरन्स तो आमका जाणवता। हे एक आमकां एक भारी एक स्पेशल म्हणून दिसलं आमगे थंय आमगेले गावांत आनी पुरो धान हे करचे पत्राचे आसा हे रुखाचे हे कसं न्हय हेका गिरट म्हणटा आम्ही। सो ह्याच्यात तुम्ही धान घालूचे त्याच्या वयली साल जी असा तिची ती काढपासाठी आणि मागीर असे 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 फिरवले का हंगाच्या तुमचं प्रोसेस भात घालून थंड उलकडचे भात घालून मरतात हे तशी आणि तुझी भात घालचे आणि तांदूळ कर मस्त जगड असे हंगा सर आम्ही एक असे टुरिझम मॉडेल चालयता ज्याच्यात आमका जे आमचे फार्मर असा कोकणातले आता किती जाता की टुरिझम इज ग्रोईंग टुरिझम वाढता पण त्याचो जो टुरिझमचो जो बेनिफिट असा तो आमच्या लोकल विलेजरांक जाऊक जाय तरच त्याचो जो लोक आम्ही जेका आज सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो
त्याचो मेन पार्ट यो असा की हयले जे फार्मर असत फिशरमन असत त्यांका त्याचो बेनिफिट जाऊ जाय त्यांच्या घरान येऊन तुरी रवत जाय तर दे कॅन मेंटेन दिस थिंग्स. सो त्याका लागून आम्ही हंगासर लोकांका स्टे दिता आणि हे बाळूदादाचे घर असा जो ओनर असा जो फार्मर असा त्याच्या घरान आम्ही जेवण दिता. हे घर पळाय हा एक कोंकणी लोकांचे ट्रेडिशनल घर थोडे मॉडर्नायझ केलं ना जाल्यार हंग हे घरात एक टेल्स आणि बरं गल्ला जाल्यार ट्रेडिशन कसे फॉलो करता असं पळाय ती मग हे कसं आहे हा एक आम्ही माटी म्हणतो गणपती मंटो पळाय ती. सो आम्ही गणपती कसे चवथी करताना आम्ही मत्ते मूर्त दवरता पळाय ती त्या टायमवर आम्ही उपयोग करत असाल एक मंटप आमगेल मंटप विंगड आमगेल पीठ विंगड जर आमगेल कसं म्हणून निमूया एका माटोळीक आम्ही जे वाईल्ड फ्लॉवर्स असत मेडिसिनल हर्ब्स असत ते आम्ही सगळे लावून त्याचं डेकोरेशन करता ड्युरिंग भाद्रपद श्रावण मान्सून सिझनात जे जे किती येतात नेचरल ते आम्ही हंगासर लायता आणि त्याच्या फाटल्यान ही जी तुम्ही पेंटिंग पळता तर ती एक पार्ट ऑफ अ डेकोरेशन ओनली आणि इफ यू सी हियर ऑन द लेफ्ट हँड साईड हंगासर एक पेंटिंग असा ती नागाची पेंटिंग असा आणि ही तुमका हंगासरच्या ईच अँड एव्हरी घरान तुमका लेफ्ट साईडीन नागाची पेंटिंग दिसतली. हंगासर आम्ही नागपंचमी जेव्हा असता तेव्हा आम्ही हंगासर नाग पुजता एका आम्ही खोरना म्हणता म्हटले कत्र्याल किंवा खोरना हंगासर दवरपाचे आणि जायचं आणि ही जी जागा असा एका पेढी म्हणता हंगासर आम्ही ड्रिंकिंग वॉटर दवरपाचे ओके दिस इज द एज पर दी वास्तुशास्त्र दी घर इज होम शुड बी लाईक धीस आणि ही जी वळे असा आणि या वळेसून इच अँड एव्हरी घराच्या प्रत्येक आवडी हे एक मिडल रूम आणि दुखून प्रत्येक रूम ऍक्सेस असत म्हटल्यावर तुमका एका रूमच्या दुसऱ्या रूमात जाताना यू मस्ट हॅव टू कम इन द वळे म्हटलं दिस इज लाईक आम्ही जेका एकत्र कुटुंब म्हणता तर तुमका एकमेकां वांगडा इंटरॅक्ट करूकच जाय यू कॅनॉट बी सेपरेट रनपाकोड रनपाकोडाचे विशेष कसं म्हणणार पळय ती मातीची मातीची चूल असा एका उतव म्हणता या उतवची रणणी मातीच्या रांधतो आणि आम्ही स्टील वी आर युझिंग दिस लाकूड मीन्स वूड वी आर युझिंग फॉर चुल्ला तर हंगासर आम्ही जे किती करता ते देवाचे जेवण असा ते अजूनही आम्ही हंगाचार करता सणांक आमचे जेवण चुलीर जाता आणि आम्ही ह्यो जो उत्सव असा तो इट इज जस्ट टू कीप द थिंग्स ड्राय म्हटल्यार हंगासर आम्ही जे गोष्टी आमकां एकदम ड्राय दवरपाचे असा ते आम्ही हंगासर दवरता वेंटिलेशन असं त्याका प्रती एक कुडन तू अशे कसं नाही आम्ही शर्ट जेव्हा चील लंबून दौडत असले एक कुट्टी दिस इज द फ्रंट साइड हे घराचे यद्रा बागो हंगाचे तुळशी कट पळायते कितले वाडस This is the front side. Actually, घर होडले असले आता इतले चोरले ते सर हंगा ऑलमोस्ट घर आणि पुरं मत्ते चेंज पळायत हंगा लक्ष घर मत्ते चेंज अस नाही वा हे तुम्ही हे कोंकण रिजनाक कोंकण मूल संस्कृती कशी असं म्हणून पळोवचे नमस्कार.